जुना पुणे नाका रोडवरील मोकळ्या मैदानात एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह फौजदार चौडी पोलिसांना आढळून आला असून अधिक तपास सुरू आहे. जुना पुणे नाका रोडवरील मोकळ्या मैदानात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. पंचनामा करून त्या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवण्यात आल्याची माहिती फौजदार चावडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी दिली. आज रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये जुना पुणे नाक्याच्या लगत बसवंती पार्किंग आहे, त्या पार्किंगच्या जवळ असलेल्या पडीक जमिनीमध्ये एक 35 वर्षीय अनोळखे इसमाचे प्रेत मिळून आलेले आहे. त्याच्याजवळ कुर्डुवाडी ते मोहोळ आणि मोहोळ ते सोलापूर अशा बसचे तिकीट मिळालेले आहे. त्यावरून प्रथमदर्शनी असं वाटत आहे की सदरचा इसम कुर्डुवाडी किंवा मोहोळ परिसरामधील रहिवाशी असावा. त्याने काल दिनांक 1/11/2020 रोजी हा सकाळी 10 वाजल्यानंतर प्रवास केलेला आहे. एकंदरीत दिसत्या परिस्थितीवरून सदरची व्यक्ती ही दारूचा व्यसनी असण्याची शक्यता वाटत आहे. या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याकरता पुढील कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.